नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कदम, वेडा पिसा ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ तालुक्यामध्ये। तर आता मी आहे ह्या ब्रिजवरती। हा जो ब्रिज तुम्ही बघताय तर हा आहे कर्ली नदीचा ब्रिज, जो तुम्ही जर मालवणवरून जर येत असाल तर हा पाठीमागून जो रोड येतो तो मालवणवरून येतो आहे, आणि सरळ जो इकडे जातो आहे हा कुडाळला जातो। तर मित्रांनो, जर तुम्हाला जर या कर्ली नदीच्या ब्रिजवरती यायचं असेल तर तुम्हाला मालवणवरून हा कर्ली नदीचा ब्रिज लागेल धामापूर सोडल्याच्या नंतर। तर हा मालवण धामापूर रोडवरती आहे। तर आज आपण जाणार आहोत कुडाळ तालुक्यामधील वालवली गावामध्ये। तर हा हे जे वालवली गाव आहे ते कुडाळच्या एका कुशीमध्ये वसलेलं हे छोटंसं गाव आहे। तर या वालवली गावामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे वालवलीमधील श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर, रवळनाथाचं मंदिर, इथला निसर्गरम्य असा परिसर आणि वालवलीची नदी। तर या वालवलीच्या नदीमध्ये आपण बोटीने सफर करणार आहोत आणि ती देखील वल्लवणारी बोट असणार आहे, अतिशय प्राचीन अशी। तर ही तुम्ही पाठीमागे जी बघताय ना, ही आहे कर्ली नदी। तर ही कर्ली नदी इकडून वाहत येते, अशी अतिशय मोठी अशी नदी आहे। तर या नदीचं जे पात्र तुम्ही बघाल ना, अतिशय खोल आहे आणि ही नदी अशीच वाहत वाहत सरळ कर्ली नदी जाते, ती वालावली नदीला मिळते। तिथून ती वालावली करत मग पुढे देवबाग तारकर्ली समुद्राला जाऊन मिळते, अशी ही कर्ली नदी आहे। तर तुम्ही ब्रिज बघाल, अतिशय मोठा असा हा प्राचीन असा ब्रिज आहे, हे बघा ह्या साईडला देखील। तर चला तर मग आपण आता बघूया वालवली गाव, वालवली गावामधील श्री लक्ष्मीनारायणाचं रवळनाथाचं मंदिर, तिथला निसर्गरम्य असा परिसर आणि नदीमधील बोटीतली सफर। आता आपण पोहोचलो आहोत श्रीदेवी लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथे। तर हे आहे वालावलमधील श्री क्षेत्र श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर, आणि इथे बाजूला जे आहे ते रवळनाथ मंदिर आहे, तिकडे जे खाली बघताय ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे। पहिलं आपण रवळनाथाचं दर्शन घेऊया आणि हा इथून सरळ रस्ता वालावलाच्या नदीकडे जातो। आता आपण पहिलं रवळनाथाचं दर्शन घेऊया, नंतर इथला आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर बघूया। तिथे नेहमीप्रमाणे या ठिकाणी कमान दिसते, इथे तुळशी वृंदावन आहे, इथे गहू सुकत घातलेत। तुम्ही बघाल हे रवळनाथाचं मंदिर देखील कौलारू आहे। तुम्ही बघाल अतिशय जुनं असं हे काम, कौलारू मंदिर अतिशय जुनं हे मंदिर दिसतं आपल्याला, अतिशय प्राचीन वाटतंय। बघाल पुढे जाऊयात आपण। मंदिराचं एक वैशिष्ट्य दिसतं या मूर्तीचं, आपण लगेच असं गाभाऱ्यात बघितलं तर मूर्ती लगेच समोर दिसत नाही, तर उजव्या बाजूला दिसते, म्हणजे हाफ मूर्ती दिसते। काका हे मला एक सांगाल का, ही मूर्ती अशी अच्छा, म्हणजे मूर्ती गाभाऱ्यात दरवाजाच्या बरोबर समोर नाही आहे, साईडला आहे ना, त्याचं काय वैशिष्ट्य आहे पण तरी? अच्छा, म्हणजे पूर्वीपासून हे असंच चालत आलंय। अच्छा, म्हणजे दर्शन घ्यायचं असेल तर असं साईडने आपल्याला घ्यावं लागतं दर्शन घ्यायचं। अच्छा, म्हणजे हे एक वेगळंच वैशिष्ट्य आहे की मूर्ती जी आहे ती गाभाऱ्यामध्ये बरोबर समोर न असता उजव्या साईडला आहे, साईडने आपल्याला मग दर्शन घ्यावं लागतं असं आहे। हे बघा, हे आहे श्री रवळनाथ।
तर काका इथे काय काय उत्सव होतात काय सांगाल काय? वर्धापन दिन होतो. अच्छा. त्याशिवाय रोजचे पालखी होता ना. अच्छा पालखी असते. सोमवार सोमवारची रोज पालखी असते. म्हणजे सोमवार जो असेल त्या दिवशी पालखी असतात. अच्छा दशावतारी नाटक असतं. अच्छा तर असे उत्सव असतात. धन्यवाद काका तुम्ही चांगली माहिती दिलीत. चला आता आपण श्री लक्ष्मी नारायणांचं दर्शन घेऊ. तर आता इकडे आहे श्री लक्ष्मी नारायणांचं मंदिर. बघाल शक्यतो सगळी घरं दुकानं ही कौलारूच आहेत. आजूबाजूला बघाल तर या ठिकाणी देखील एक छोटं मंदिर आहे. तर मित्रांनो हे आहे श्री देव लक्ष्मीनारायणचं मंदिर. तर हे देखील तुम्ही बघाल तर कौलारू असं हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं हे दिसतंय. आणि पाठीमागे बघाल नारळाची झाडं एक डोंगर दिसतोय. चला आपण पुढे जाऊया आणि आतील मंदिर कसं आहे तिथलं काम कसं आहे आणि देवाचं दर्शन देखील घेऊया. तर त्यापूर्वी तुम्हाला मी आधी बाहेरचा भाग दाखवतो. या ठिकाणी इकडे पाठीमागे बघा नारळाची झाडं आणि इकडे एक तळं दिसतंय. त्या तळ्याकडे पहिले जाऊया नंतर मग आपण दर्शनाला जाऊया. प्राचीन आणि जुनं मंदिर आहे. आतले जे खांब आहेत ते लाकडाचेच दिसत आहेत आपल्याला. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान लिहिलेलं आहे. दोन्ही साईड घ्या. चला आतमध्ये जाऊया. वरती अतिशय चांगलं असं नक्षीकाम या ठिकाणी केलं आहे. पण दरवाजे देखील अतिशय जुने आहेत. त्यांच्यावरचं नक्षीकाम रंगीत काम छान वाटते बघायला. अशी प्राचीन असं आहे मंदिर. वरती पण बघाल जुनं आहे मंदिर. मंदिराचे जे खांब आहेत ते बघा.
देवीदेवतांच्या मूर्त्या या ठिकाणावरती बाहेर दिसत आपल्याला. देवांचे हे दिसत आहेत, मला काय बोलतात ते मला काही माहीत नाही. तर मित्रांनो, ही आहे वालावलीमधील वालावली नदी. तर बघाल या अशा बोटी असतात, या बोटींनी आपण या नदीमध्ये फेरी मारू शकतो. ह्या इंजिनवाल्या बोटी आहेत ॲक्च्युली मोठ्या मोठ्या. अशी अथांग पसरलेली वालावलीची नदी आणि बाजूला असलेलं हे निसर्गरम्य असं हे वातावरण. या ठिकाणी सगळीकडे बाजूला नारळाचीच झाडं दिसत आहेत. ही जी तुम्हाला एक बोट दिसते वल्लवणारी या ठिकाणी, या बोटीने आपण नदीमध्ये आता प्रवास करणार आहोत. बघूया नदीचा हा पूर्ण बोटीतला प्रवास आणि आजूबाजूचं निसर्गरम्य असं हे वातावरण. चला तर हे काका आता आपल्याला या बोटीतला प्रवास दाखवणार आहेत. चला, ही आपली वल्लवणारी मोठी बोट आहे. काका, या बोटीचं काय सांगाल मला बोटीबद्दल? ते पाठीमागे बाजूला लावलंय ते काय आहे त्या साईडला? अच्छा, बॅलन्सिंग साठी ते त्या साईडला लावलंय. आणि वल्लवणार आपला ह्या तो वल्लव आहे ना आपला, आणि काठी आहे. आपलं नाव काय काका? महेश कोरगावकर. तर हे काका आपल्याला आता या बोटीतला प्रवास करून देणार आहेत. चला बसूया बोटीमध्ये. तर आपली बोट तर सुरू झाली. आता बघाल या काठीच्या साह्याने काका बोटीला वल्लवत आहेत सुरुवातीला. तर बघाल आपली बोट किनाऱ्यावरून निघाली आहे. तर काका आता आपल्याला नदीतली देखील बरीच माहिती देणार आहेत. तर काका, या नदीमध्ये आपल्याला कोणते कोणते मासे बघायला मिळतील? इकडे गुंजले, काळुंद्रा, तांबोशी. अच्छा, गुंजले, काळुंद्रा, तांबोशी, पालवी अशी मासे, नदीतले मासे बघायला मिळतात. तर तुम्ही मासेमारी करता काका? अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त हा बोटीतला प्रवास करून देता ना? अच्छा, तुम्ही किती वर्ष झाली काका या ठिकाणी आहात? 20-22 वर्ष. अच्छा, 20-22 वर्ष झाली तुम्हाला. तुम्ही म्हणजे हेच हाच तुमचा व्यवसाय? तर मित्रांनो, तुम्ही बघाल या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून हा असा आपला कोकणी माणूस या ठिकाणी या नदीच्या किनाऱ्यावरती आणि या नदीतला प्रवास तुमच्या आमच्यासारख्या प्रवासूकरांना घडवून देत असतो, हा निसर्ग दाखवत असतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की हा निसर्ग जसा आहे तसा आपल्याला जपायचा आहे. आणि काका, या ठिकाणी वाळू काढली नाही जात ना? नाही. तर ॲक्च्युली मेन म्हणजे कसं माहिती आहे का, निसर्ग जपायचं म्हणजे कसं, आता आपण नदीमध्ये आलो आहोत तर या नदीमधली जी वाळू आहे ती जर आपण काढली नाही तर ही नदी अशीच्या अशी आपल्याला बघायला मिळणार. तर हा नदीचा प्रवास आपल्याला असाच कायमस्वरूपी घडत राहणार. आणि हा निसर्ग तुम्ही आजूबाजूला जो बघताय तो असाच्या असा आपल्याला बघायला मिळेल. आणि ही अशी आपली आणि हे सगळं जपण्याचं काम हे आपली अशी कोकणी माणसंच करतात जे इथे स्थायिक असतात. ते फक्त आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा, त्याला आपलं चांगली अशी मिठी मारायची आणि निघून जायचं. तर बघाल अतिशय शांतता आहे या ठिकाणी. बघाल
या ठिकाणी हा जो माझ्या हातामध्ये बघताय ना याला वल्लव म्हणतात. असा हा हाताने वल्लवणारा हा वल्लव आहे. अशा वल्लवणाऱ्या बोटी देखील अजूनही आपल्याला बघायला मिळतात. हा देखील एक प्रकारचा व्यायामच आहे. मी बघाल बोट कशी हलते याच्याने आणि असं मागे सरकून सरकून खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. मित्रांनो नक्की एकदा या वालवलीच्या नदीमध्ये या, या नदीचा आस्वाद घ्या. अशा या बोटींमधून प्रवास करा आणि या आपल्या कोकणी माणसाला असाच एक प्रकारचा सपोर्ट आपण देऊ. त्यांचा उदरनिर्वाह देखील याच्यावरतीच असतो. फक्त एवढंच सांगेन की इथं आल्यावरती या निसर्गाला मी पुन्हा पुन्हा सांगतो की या निसर्गाला असंच बघूया आपण. आता बघाल बोट आपली फिरते राऊंड मारते. हा अथांग पसरलेली ही आपली वालवलीची नदी ही धामापूरला जाऊन मिळते का? नाही, देवबाग तयार करलेली आहे. अच्छा, ही जी नदी तुम्ही बघताय ना ही अशी सरळ जाते ती देवबाग तारकर्लीला जाऊन मिळते. जो जिकडे आपल्याला काही शॉर्ट्स घ्यायचे तारकर्लीचा पण आपला शॉर्ट्स यायचा अजून. बघाल ही अशी नदी आपली खूप छान वाटते मित्रांनो. अजूनही पसरलेली आपली नदी. तर मित्रांनो ही नदी मगाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे ही नदी अशीच वाहत वाहत देवबाग तारकर्ली या समुद्राला जाऊन मिळते. तर या नदीचा फायदा देखील बराच आहे. या ठिकाणी मासेमारी होते, त्याच्यानंतर ह्या आपल्या कोकणी माणसाला एक चांगला उदरनिर्वाह देखील करून देते. तर मित्रांनो कोकणामधील नद्या, कोकणामधील समुद्र, कोकणामधील वहाळ, त्याच्यानंतर बागायती शेती, शेती असं बरंच काही जे आहे, तर या सगळ्या निसर्गाचे जे घटक आहेत यांच्यावरती हा कोकणी माणूस अवलंबून असतो. तर मित्रांनो हा होता आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ तालुक्यामधील वालवली गावचा प्रवास. तर वालवली गावामध्ये आपण बघितलं की सर्वप्रथम आपण श्री रवळनाथाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर लक्ष्मीनारायणाचं मंदिर बघितलं. अतिशय प्राचीन असं हे कौलारू मंदिर होतं. तिथलं नक्षीकाम आपण बघितलं. त्याच्यानंतर तिथून आपण आलो वालवली नदीकडे. वालवलीचा नदीतला प्रवास आपण बोटीने केला. इथल्या कोकणी माणसाचं मनोगत या ठिकाणी आपण जाणून घेतलं. तसेच कोणते कोणते मासे भेटतात ते देखील आपल्याला या काकांनी आपल्याला सांगितले. आणि अतिशय छान असं वातावरण हे वालवली नदीतलं. तर मित्रांनो मी नक्की सांगेन की जर कधी तुम्ही मालवणमध्ये जर आलात फिरण्यासाठी तर नक्की या वालवली नदीकडे या. इथला नदीतला आस्वाद घ्या. इथली ह्या बोटीतली फेरी करून बघा की जेणेकरून दोन पैसे या आमच्या कोकणी माणसाला देखील मिळतील. त्यांचा उदरनिर्वाह याच्यावरतीच होतो. आणि अतिशय स्वस्त आहे त्यामुळे काय वाटत नाही, बरं वाटतंय. आणि तुमचा निसर्गाचा प्रवास देखील चांगल्या पद्धतीने होईल या ठिकाणी. आणि खूप शांत वाटतंय, छान वाटतंय. एक आगळं वेगळं असं हे ठिकाण आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून खाली दिलेलं बेल आयकॉन दाबा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन निसर्गरम्य ठिकाणासह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.